औद्योगिक क्षेत्रात विशेषत पगारवाढ किंवा तत्सम करारनामा होत असतो मात्र तळोजा औद्योगिक क्षेत्रातील शेल इंडिया मार्केट लिमिटेड कंपनीमधील कामगारांसाठी दिवाळी बोनसचा आगळा वेगळा आणि भूतो न भविष्यतो असा करार झालाय या करारानुसार यंदाच्या वर्षी दिवाळी बोनस म्हणून प्रत्येक कामगाराला तब्बल पंच्याण्णव हजार रुपये बोनस मिळणार आहे विशेष ही बाब इथे थांबली नाहीये तर पुढच्या वर्षी एक लाख पाच हजार तर पुढील वर्षी एक लाख पंधरा हजार रुपये कामगारांना बोनस मिळणार आहे या करारामुळे कामगार वर्गात आनंदाचं वातावरण असून त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर कामगार नेते जितेंद्र घरत यांचे आभार व्यक्त केले या करारामुळे दिवाळीच्या एक महिन्यांपूर्वीच या कंपनीतील चाळीस कामगारांची दिवाळी झाली आहे तळोजा औद्योगिक वहसातीतील शेल इंडिया लिमिटेड नामक ऑइल कंपनी आहे या ठिकाणी पूर्वी कामगार काँग्रेसची कामगार संघटना कार्यरत होती मात्र कामगारांनी आपल्या न्यायिक हक्कासाठी शेल इंडिया एम्प्लॉईज संघटनेचे आधारवड म्हणून भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची सल्लागार तर अध्यक्ष म्हणून कामगार नेते जितेंद्र यांच्या कार्याला पसंती दिली आहे देशातील सर्वात मोठा असलेला दीपावली सण एक महिन्यावर आलाय अशातच दिवाळी बोनस हा कामगारांचा नेहमीच जिवाळ्याचा प्रश्न राहिलाय त्या अनुषंगाने सदर संघटनेकडून कंपनी व्यवस्थापनाला बोनस मागणीचं पत्र देऊन चर्चा घडवण्यात आली आणि त्या अनुषंगाने व्यवस्थापनाने सकारात्मक निर्णय घेत कामगार आणि कंपनी हिताचा निर्णय घेतला या करारामुळे कामगार वर्गात आनंदाचं वातावरण असून त्यांनी आमदार प्रशांत कामगार नेते जितेंद्र यांचे आभार व्यक्त केले या करारावर संघटनेच्या वतीनं अध्यक्ष जितेंद्र घरत व्यवस्थापनाच्या वतीनं मार्केटिंग व्यवस्थापक गुलशन चौधरी एच आर व्यवस्थापक शशांक शेखर उत्पादन निर्मिती व्यवस्थापक सागर करुडकर संघटनेच्या सचिव समीरा चव्हाण कामगार प्रतिनिधी रामदास गोंधळी सुनील पाटील जयराम जाधव यासिन शेख अनिल पावशे सुनील हरिश्चंद्र यांनी स्वाक्षऱ्या केल्या